पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका राजश्री वावेकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. यानिमित्त माजी नगरसेविका राजश्री वावेकर यांच्या वतीने मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी नवीन पनवेल येथील कर्नाटक हॉल येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली. या कार्यक्रमात गाणी, फुगड्या, नाच यांच्यासह विविध कार्यक्रम सादर करून हसत खेळत तरुणींसह वृद्ध महिलांनी खेळ खेळून नृत्याचा मनमुराद आनंद घेतला. यावेळी उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा अश्विनी पाटील, माजी महापौर कविता चौतमोल, पनवेल पंचायत समिती माजी सदस्य रत्नप्रभा घरत, माजी उपमहापौर चारुशीला घरत, उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्षा संध्या शारबिंद्रे, वर्षा प्रशांत ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, माजी नगरसेविका रुचिता लोंढे, ऍडव्होकेट प्रतिभा भोईर, स्वाती कोळी, अनिता भोर, शोभा सातपुते, यमुना प्रकाशन, अभिलाषा ठाकूर, किरण सिंग, श्रद्धा कोळी, मेघा कोळी, सुजाता नागती, सोनू चिखलेकर, माजी नगरसेवक समीर ठाकूर, महेंद्र वावेकर यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. श्रावण महिना हा आपल्या सर्वांना भारतीय संस्कृतीशी बांधून घेतो आणि मी पाहतो इथे की समोर वेगवेगळ्या पद्धतीनं जशा माझ्यापेक्षा जास्त वयाच्या ही महिला आहेत, आमच्या वरिष्ठ महिला, तशाच या ठिकाणी आमच्या तरुण भगिनी, तरुण मुलं ही सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण आज आजच्या दिवसाचं वर्णन जर कशात करू शकत असलो तर हे एका दिवसाचं वर्णन हे काय झालं सौ राजश्री वावेकर यांच्या वाढदिवसाला आपण सांगू शकू का? इस्रोनं सूर्यावरती आदित्य यान पाठवलं त्या दिवशी, पुढच्या वेळेला सांगत राहू. अगदी 23 ऑगस्टला चंद्रावरती जिथे कोणीही अख्ख्या पृथ्वीवरचं गेलेलं नाही तिथं भारताचं चंद्रयान 3 हे त्या ठिकाणी उतरलं. ही जशी झेप भारत देशानं घेतलेली आहे तसंच त्याच्या मागे आपल्याला संस्कृतीचा एक खूप मोठा वारसा आहे. पुढे चाललोय आपण, पण संस्कृतीचा एक खूप मोठा वारसा आहे की ज्यामुळे आत्मविश्वासानं, अढळपणानं या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपली प्रगती होते. पण तुम्ही जर मोदीजींचं 15 ऑगस्ट जर भाषण तुम्ही जर पाहिलं असेल, ऐकलं असेल, तर त्याच्यात मोदीजींनी एक गोष्ट आवर्जून सांगितली की आम्हाला गुलामगिरीच्या सगळ्या खुणा या पुसून टाकायच्या. आम्ही इंग्रजांनी आमचं राज्य केलं आणि म्हणून आम्ही त्यांची सगळी गुलामगिरी पाहत राहू. कोणी फॉरेनर दिसला की त्यांना आम्ही यस सर म्हणून काही नाही. प्रतिभा आमच्याही आहे. जिथं कुणी पोहोचला नाही पृथ्वीवरचा इथं आमचा देश उतरलेला आहे, हे स्वाभिमानाचं लक्षण आहे. आणि इतर कुठल्याही देशाला जो वारसा नाही तो संस्कृतीचा वारसा हा आपल्या देशाला आहे, याचा आपल्या सगळ्यांनाच अभिमान वाटत असला पाहिजे. आणि ती संस्कृती पुढे नेण्याचं काम आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही करताय, त्याबद्दल मी वहिनी तुमचं सगळ्या सहकार्याचं मनापासून अभिनंदन करतो. तुम्हाला या ठिकाणी मनापासून धन्यवाद देते. वॉर्ड नंबर 4 सन्मान्य सगळ्यांचं राजकीय नगरसेविका तर राजश्री वावेकर यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसा निमित्त त्यांनी एक अनोख्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. मंगळागौरी हे सगळ्यांना महिलांचा आवडता आपण म्हणून एक नाट्य प्रकार आहे, एक सोहळा आहे. सर्वप्रथम मी राजश्री यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. आपला हा वाढदिवस दरवर्षी येऊ आणि असाच 100 वर्ष येत राहावा आणि असं 100 वर्ष तुम्ही हिरकणी ग्रुप यांचे टाळ्या वाजून खूप खूप स्वागत आम्ही करतो की खऱ्या अर्थाने आम्ही
नेक्स्ट